नमस्कार मित्रांनो मी रोहित डोळस स्वागत आहे तुमचं इंट्राडेच्या प्रॉफिट व्हिडिओमध्ये आज मी मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग केलेली आहे माझ्या सॅम्पल अकाउंटमध्ये आय सी आय सी आय सी जे अकाउंट मी तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगसाठी दाखवत असतो इतर अकाउंट्समध्ये पण पण माझ्या मोठ्या पोझिशन असतात पण तुम्हाला एक छोटा प्रॉफिट पटकन असा प्रॉफिट जर मला दाखवता आला तर मी दाखवतो आता त्याच्या आधी मी तुम्हाला जस्ट टाईम दाखवतो आजचा आजची तारीख आहे दहा तारीख आणि बारा वाजून दोन मिनटं झालेले आहेत मित्रांनो आणि बघा हा एक मिनटाचा चार्ट आहे मार्केट मोठी रेड कॅन्डलनी खाली पडलं त्याच्यानंतर मग परत डब्ल्यू पॅटर्न बनून वरती गेलं इकडे त्याचा हाय होता हायच्या वर गेलं मित्रांनो तर मी आज पुट सेल केले कारण मार्केटचा ट्रेंड वरचा आहे त्यामुळे पुटच सेल करायचे आणि मी थोडाच प्रॉफिट कमवला आहे आणि तो तुम्हाला मी लगेच आता दाखवणार आहे म्हणजे ती काही वेळातच तर मित्रांनो बघा हा कंटिन्यू डाऊन ट्रेंड इकडे तुम्हाला दिसतो आहे रेड कँडल रेड कँडल रेड कँडल रेड कँडल याच्यामध्ये जास्त आहेत ग्रीनपेक्षा आणि इथून जेव्हा मार्केट फिरलं आणि जेव्हा ह्या रेजिस्टन्स हा काय आहे हा हाय होता इथे मी लाईन टाकले बघा ओके तर इकडे सपोर्ट तुटला ओके okay, त्याच्यानंतर मी थांबलो कारण ऑपोजिट पोझिशन आपण घ्यायची नाही ट्रेंड आपला कुठला आहे वरचा ट्रेंड आहे तर वरचा ट्रेंड आहे तर मोस्टली आपल्याला पुटसेलचे जास्त पोझिशन घ्यायचे असतात कॉल सेल एकदम क्वचित घेऊ शकता पण लगेच तुम्हाला बाहेर पडायचं मी पण मला वाटतं एक सेलची पोझिशन घेतलेली आणि त्याच्यानंतर इथून जेव्हा मार्केट परत वर आलं तेव्हा मी इथे पुट सेल केलं आणि ह्या कॅन्डलला मी एक्झिट झालो अगदी चार पाच मिनिटाचाच ट्रेड होता त्याच्यानंतर काही ट्रेडिंग नाही केली त्याच्यानंतर परत मित्रांनो इथे ही रेड कॅन्डल जेव्हा आली खाली तेव्हा एक माझा कॉल सेल होता मित्रांनो ओके आणि त्याच्यानंतर परत हा सपोर्ट परत तुटला तेव्हा परत कॉल सेल केले आणि जेव्हा इथून एवढी मोठी रेड कॅन्डल तर मला माहिती होतं गॅरंटी होती की इथून मार्केट पलटणार म्हणजे पलटणार ओके तर इथून मार्केट जसं पलटलं ग्रीन कॅन्डल दिली तर ह्या ग्रीन कॅन्डलला मी परत पुट सेल केला आणि तो ह्या कॅन्डलपर्यंत मी होल्ड केला ओके आता मित्रांनो का ह्या कॅन्डलपर्यंत होल्ड केला कारण इथे रेजिस्टन्स आहे आता पडायचा आहे तर इथूनच पडेल पण मार्केटनी वरती काढून घेऊन गे गेलं मार्केट तर ठीक आहे माझ्या पोझिशन मी एक्झिट केला तर चार पाच पोझिशन मी घेतल्या होत्या आज फटाफट फटाफट एक्झिट करतो आ, बेसिकली काही लोक का याला स्कॅल्पिंग पण बोलतात पण मला वाटत नाही हे स्कॅल्पिंगच आहे एक्झॅक्टली स्कॅल्पिंग जनरली बाईंगमध्ये करतात पण ह्या सगळ्या सेलिंगच्या पोझिशन होत्या आणि सगळ्या नेकेड सेल आहेत इंट्राडेच्या पोझिशन आहेत पण तुम्ही ह्या करायला जाऊ नका तर ह्याच्यामध्ये जर चुकीची झाली तुमची चूक झाली तर ह्याला माफी नाही आहे इथे मोठा लॉस होतो मग ओके ते पण लक्षात ठेवा आणि कारण नेकेड पोझिशन आहे विदाउट हेजिंग आहे बघा आता पण मार्केट वर चालेल जर मी पोझिशन होल्ड करून ठेवली असती तर आतापर्यंत मोठा प्रॉफिट अजून झाला असता इथपर्यंत मार्केट आता येऊ शकतं बघा हे आपला हाय कुठला आहे आधीचा आता इथपर्यंत मार्केट येऊ शकतं पुटसेलमध्ये मी होतो इथे इथे मी पुटसेल केलेला इथे पुटसेल मी इथे एक्झिट केला ओके कारण जसं मी तुम्हाला सांगतो इथे मला काय खूप मोठा प्रॉफिट दाखवायचा माझं ध्येय नाही आहे की मी माझे मेन प्रॉफिट माझ्या मेन अकाउंटमध्ये तिकडे पोझिशनल ट्रेडिंग जास्त असते माझी पोजिशनल ऑप्शन सेलिंग म्हणजे जे कॉल आणि पुट मी सेल करतो ते दुसऱ्या दिवशी काढतो तिसऱ्या दिवशी काढतो हे फक्त इंट्राडे तिथे पण इंट्राडे करतो म्हणा पण फार क्वचित कारण पोजिशनलचा प्रॉफिट हा इंट्राडेपेक्षा जास्त असतो हे पण मी तुम्हाला आज सांगतो आहे पोजिशनल ऑप्शन सेलिंगचा जो प्रॉफिट असतो म्हणजे तुम्ही कॉल पुट सेल केला आणि त्याला तुम्ही ठेवलात तर त्याचा प्रॉफिट जास्त असतो त्याच्या काही स्ट्रॅटेजीज असतात पण तुम्हाला इंटरडेमध्ये पटकन काहीतरी मला दाखवता येऊयांवा माझाही वेळ कमी लागू आणि तुम्हालाही त्याच्यातून तुम्हाला तुम्हाला काय शिकता हो। तर सपोर्ट रेजिस्टन्स इतर गोष्टी पण मी पाहत असतो मित्रांनो सगळ्याच मला इथे सांगता येत नाही ओके तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता शिकू शकता मित्रांनो मगच तुम्ही काम करा आता मार्केट वर चाललं आहे इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं बघा आता तुम्ही वाटलं तर टाईम दाखवतो मी कधी बोलतोय हे बारा पाच समजा इथपर्यंत मार्केट जर गेलं असतं तर माझा आणखी मोठा प्रॉफिट झाला असता पण ठीक आहे मला जास्त काय थांबण्यात अर्थ नव्हता आता मी माझे ट्रेड्स दाखवतो आय सी आय सी आयच्या माझ्या बँकेच्यासोबत जे डिमॅट अकाउंट लिंक आहे तर बघा सर्वात प्रथम आपण ट्रेडबुकमध्ये आलेलो आहे माझ्या बँकेच्या डिमॅट अकाउंटमध्ये इथे माझं नाव तुम्हाला दिसतं आहे आणि अर्थात ह्या माझ्या काही पोजिशन्स होत्या ट्रेडबुक बघा आजची डेट आहे छोट्या छोट्याच प्रॉफिट बुक केलेत ओके आता त्याच्यानंतर मी लिमिटमध्ये येतो लिमिटमध्ये आजचा जो प्रॉफिट झालेला आहे तो तुम्हाला दिसतोय सहा हजार चारशे रुपयाचा झाला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं इथे जमजा बघताय तुम्ही बघा रेड कॅन्डल आता आली आहे ओके सो थांबलो असतो ह्या रेजिस्टन्सच्या नंतर तर ह्या मूव्ह पण मिळाल्या असतात चार मिनिटात आणि हा जो प्रॉफिट आहे फक्त चार मिनिटात जर थांबला असतो तर हा प्रॉफिट मित्रांनो दहा हजारापर्यंत पोहोचू शकला असतं पण ठीक आहे सहा हजार प्रॉफिट पण काय कमी नाही आणि दिवसाच्या सुरुवातीला जर तुम्हाला मिळाले काही मिनिटातच सहा हजार रुपये तर काय वाईट आहे मित्रांनो का नाही शिकायचं आपण हे ऑप्शन्स ट्रेडिंग तर शिका शिकण्यासाठी मला कॉल करा मित्रांनो बघा ह्या ट्रेड डेट आजच्या आहेत पे डेट उद्याचा आहे हे आय सी आय सी आयचं बँक आहे याच्यामध्ये कुठलंच मॅनिप्युलेशन नाही आहे आणि सिक्स थाउजंडचा प्रॉफिट झाला आहे सिक्स थाउजंड फोर सिक्स्टी एटचा ओके आ, मार्केट आता बघा रेड कॅन्डलनी खाली आले म्हणूनच मी विकला होता तिकडे मी थांबलो नाही बघूया आता कॅन्डल सस्टेन होते का आणि परत वर जाते पण जो काय तुम्हाला दाखवण्यापुरता माझा सॅम्पल ट्रेड्स माझे होते ते संपलेले आहेत मित्रांनो आणि मला वाटत नाही आता परत मी ट्रेड आज करेल आणि म्हणूनच मी तुम्हाला आज व्हिडिओ बनून इकडे हा व्हिडिओ क्लोज करतो आहे ज्यांना शिकायचं असेल नंबर आहे ऑप्शन्स क्लासेस माझी बॅच जॉईन करा आणि शिकून घ्या सगळं काही त्याच्यानंतरच याच्यामध्ये हात लावा डिस्क्लेमर आहे हे मी तुम्हाला दाखवते फक्त एज्युकेशनसाठी आहे माझं बघून करू नका कारण माझं बघून करायला जाल तर लॉस व्हायची शक्यता आहे ओके सो शिका त्याच्यातले कॉन्सेप्ट समजून घ्या पोजिशनल ऑप्शन ट्रेडिंग शिका इंट्राडे पण मी शिकवतो हो ते पण तुम्ही शिका प्लस ज्यांना माझा कॅश मार्केटचा कोर्स करायचा आहे त्यांनी झेब श्रीमंतीकडे हा कोर्स माझा बाय करू शकता त्याच्यात तुम्हाला सगळं काही शिकवलेलं आहे टेक्निकल फंडामेंटल आणि इतर सगळ्या गोष्टी पोर्टफोलिओ कसा क्रिएट करायचा इंट्राडे कॅश मार्केटमध्ये कसं करायचं हे सगळं शिकवलं आहे आणि हे ऑप्शन जर शिकायचं असेल जसा व्हिडिओ तुम्ही आता बघताय तर तुम्ही मला तरी पण कॉल करू शकता दोन्ही कोर्सेससाठी फ्री कोर्स करायचा असेल एक छोटासा बेसिक कोर्स आहे मराठीमध्ये तो माझ्या वेबसाईटवर आहे रोहित डोळस डॉट कॉम तिथे तुम्ही करू शकता थँक्यू सो मच मित्रांनो हॅव अ वेरी नाईस डे बाय बाय